पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं त्यांची जागा रिक्त झाली आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानं त्या जागेसाठीही पोटनिवडणूक लागली आहे. 27 फेब्रुवारीला या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होती आहे. निवडणूक जाहीर होताच त्यांच्या कुटुंबियांसह रोज नव्या इच्छुकांची नावं समोर येत आहेत. आता ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही याचीच उत्सुकता आहे. कसबा मतदारसंघाचं सध्याचं चित्र काय? भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे हेमंत रासने, गणेश बिडकर हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे किंवा रोहित टिळक यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता पिंपरी चिंचवड मतदारसंघाचं चित्र काय तेही पाहूयात. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जगतापांचे बंधू शंकर जगताप यांच्या नावाचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून नाना उर्फ विठ्ठल काटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी दिवंगत आमदारांच्या कुटुंबियांना तिकीट मिळाल्यास निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. मात्र अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विरोधात नोटाला 12,000 पेक्षा जास्त मतं पडली होती. त्यामागे भाजपची शक्ती होती असं बोललं जातं. त्यामुळे कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत असा विरोधकांचा सूर आहे. पण आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवाव्यात असं आमच्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना वाटतं. आत्ताची परिस्थिती बघता मला जे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे ते पाहता मला त्याच्याबद्दल मी जरा साशंक आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर सर्व पक्षांच्या सामंजस्याचे आणि राज्यातील परंपरेचे दाखले दिले जातील. काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईलच. पण राज्यातलं सध्याचं वातावरण पाहता सगळेच पक्ष आलेल्या संधीकडे महत्वाकांक्षी नजरेने पाहतायत या शंका नाही. पुण्याहून पंकज खेडकरांसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.